पनवेल तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने सुरू असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मंगळवारी महापालिका हद्दीमध्ये 53 तर ग्रामीण मधील 9 असे एकूण तालुक्यात 62 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. यामध्ये महापालिका हद्दीतील 5 तर ग्रामीण भागातील 1 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 65 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील पनवेल वसंत अर्पी सोसायटी रूम नंबर 501 टिळक रोड येथील एकाच घरातील 4 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 47 वर्षीय महिला आणि 83, 41 आणि 15 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पनवेल सदाशिव अपार्टमेंट टिळक रोड A402 येथील एकाच घरातील 3 सदस्यांचे COVID-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. यामध्ये 1.5 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. पनवेल मालधक्का झोपडपट्टी C262 येथील 20 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल कच्ची मोहल्ला इरफान चाळ मधील 65 वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे. पनवेल 52 बंगला मातुकुबा रूम नंबर 2 मधील 27 वर्षीय व्यक्तीला कोरोना झालाय. पनवेल सचिन अपार्टमेंट जनकल्याण बँकेजवळ राहणाऱ्या 44 व्यक्तीचे COVID-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पनवेल धाकटा खांदा दत्तात्रय हसा म्हात्रे चाळ मधील 23 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. नवीन पणे सेक्टर 1 साईकृपा सोसायटी रोड नंबर 10 येथील 44 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 4 सुदीक्षा अपार्टमेंट रूम नंबर 102 मधील 54 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. नवीन पनवेल सेक्टर 3 सोनल सोसायटी B10 शबरी हॉटेल जवळ 27 वर्षीय महिलेस कोरोना विषाणूची लागण झाली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 1 श्री गणेश प्लाझा F102 येथील 27 वर्षीय महिलेला कोरोना झालाय. खांदा कॉलनी सेक्टर 10 वैष्णव सृष्टी सोसायटी रूम नंबर 12 मधील 29 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. कळंबोली सेक्टर 4 KL4 B30 रूम नंबर 4 मधील 60 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली असल्याचे समजले आहे. कळंबोली देवीचा पाडा येथील 34 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर 2E LIG2 रूम नंबर 27 मधील 26 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. कळंबोली टेंबुडे गाव घर नंबर 665 मध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. कळंबोली सेक्टर 5E KL4 बिल्डिंग नंबर 5 मधील एका 33 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कळंबोली नावडे पेंदर हाऊस नंबर 397 मधील 7 जणांचे COVID-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. यामध्ये 2 वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे. कामोटे सेक्टर 14 ओंकार सोसायटी रूम नंबर 301 येथील 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कामोटे जुईगाव कराटे मंदिराजवळील 35 वर्षाच्या महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कामोटे सेक्टर 22 हावरे निर्मिती रूम नंबर 1302 येथील 31 वर्षीय व्यक्तीला कोरोना झालाय. कामोटे सेक्टर 9 यशदीप सोसायटी A403 मध्ये 60 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 19 शिवसागर सोसायटी रूम नंबर 101 येथील 28 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. कामोटे सेक्टर 7 न्यू कॉन्सेप्ट कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या एका 52 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. खारघर सेक्टर 21 एकलव्य सोसायटी C202 येथील 42 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती सोसायटी E13 रूम नंबर 304 मधील 2 व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये 24 वर्षीय महिला आणि 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. खारघर सेक्टर 34 मीना रेसिडेन्सी C1004 येथील 42 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. खारघर मोरबीगाव घर नंबर 335 मधील 30 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. खारघर सेक्टर 11 साईशास्त्र सोसायटी A202 येथील 52 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली असल्याने समोर आले आहे. खारघर रांजनपाडा सेक्टर 27 रामराज बिल्डिंग रूम नंबर 404 मध्ये राहणाऱ्या 32 वर्षाच्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. खारघर सेक्टर 36 वेली सील कॉम्प्लेक्स M3 1202 येथील 26 वर्षीय महिलेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. खारघर सेक्टर 10 शंकर रेसिडेन्सी 801 मधील 1 वर्ष 2 महिन्याच्या बाळाचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहे. खारघर सेक्टर 4 रेलविहार सोसायटी G604 येथे राहणाऱ्या 61 वर्षीय महिलेचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. खारघर सेक्टर 7 A501 सिमरन रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या 59 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. तळोजा LIG1 सेक्टर 3 रूम नंबर 36 येथील 44 वर्षीय व्यक्ती तर तळोजा फेस 2 मधील सेक्टर 20 वसाली पॅराडाईज रूम नंबर 8 मधील एका 39 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. ग्रामीण भागातील अकुर्ली H2 274 साई निवास येथील 54 वर्षीय महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेस स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. वाळ न्यू राम मंदिर येथील 37 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती घरी आहे. सदर व्यक्ती स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विचुंबे हाऊस नंबर 454
गणेश बिल्डिंग येथील 29 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती रिक्षा चालक असून व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. अकुर्ली घर नंबर 274 माथेरान रोड बस स्टॉप जवळील 44 वर्षीय व्यक्ती कोरोना 19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्ती रिक्षा चालक आहे. सुखापूर मारुती स्कूल येथील 35 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. या महिलेस स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कोळवाडी येथील 44 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सदर व्यक्ती सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी लागण झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. बामन डोंगरी येथील 32 वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्ती मिलन प्रयोगशाळा येथे नोकरी करत असून नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. मोरावे बुलवे नोड प्लॉट नंबर 260 निर्मल नगर बिल्डिंग येथील 69 वर्षीय महिलेस कोरोना झाला आहे. सदर महिलेस व्यक्तीस स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच आज 6 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल परदेशवाळी उमा निवास घर नंबर 301 येथील 62 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीला आधीपासूनच रक्तदाबाचा आजार होता. पनवेल कच्ची मल्ला अलबदर रूम नंबर 201 येथील 54 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला आधीपासूनच काविळ व मूत्रपिंडाचा आजार होता. तळोजा पाचानंद घर नंबर 123 मध्ये येथील 57 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला असून त्याचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीस अगोदरपासूनच मूत्रपिंडाचा आजार होता. पनवेल मोठा खांदा गणेश टावर जवळील 63 वर्षीय व्यक्तीचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीस रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. पनवेल स्वामी नित्यानंद मार्ग निळकंठ प्रेस्टिज येथील 59 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण मधील विचुंबे त्रिमूर्ती वंदनेतील 77 वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्ती बीएमसी सेवा निवृत्त कर्मचारी असून कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 65 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 56 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल येथील 15, नवीन पनवेल येथील 3, कळंबलीतील 12, कामोट येथील 14, खारघर येथील 10, तोळजा येथील 2 रुग्णांचा तर ग्रामीण भागातील उसद येथील 1, खेडणे येथील 1, सुखापूर येथील 5, उलवे येथील 1 आणि देवत येथील 1 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.